शिवसेना ही मूलभूत संघटना ही बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांसारख्या व्यक्तिमत्वावरती त्यांच्या विचारांवरती आधारित आहे। ह्या संघटनेने संघर्षामधून उभी राहिलेली ही संघटना आहे आणि याचा पायाभूत हा शिवसैनिक आहे। सन्माननीय उद्धव साहेबांनी काल जसे आदेश दिले, मला असं वाटतं नुसते ठाणे जिल्हापुरते नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत प्रत्येक शिवसैनिक हा आपल्या जीवाचं रान करून ही संघटना पुन्हा एकदा आज त्यागत प्रत्येक संकटावरती मात करून जशी मोठी झालेली आहे ती यापुढे देखील तशाच पद्धतीने अजून जोमाने काम करून मोठी मोठी। सर एकूणच बघायला गेलं तर दिघे साहेबांचं नाव घेतलं जातं, बाळासाहेबांचं नाव आता त्या पक्षाला देण्याचं ठरलेलं आहे, नेमकं त्याबाबत आपण काय म्हणाल? शिवसेना ही ठाकरे कुटुंबियांच्या नावाशिवाय ही शिवसेना असूच शकत नाही। कोणी किती काही विचार केला तरी जसं ठाण्यामध्ये दिघे साहेबांचं समीकरण आहे की ठाणे म्हणजे दिघे साहेबांचं आणि दिघे साहेबांचं म्हणजे ठाणे, मला असं वाटतं तसं शिवसेनेबाबतीत देखील आहे। आणि राहिली गोष्ट की संघटनेबाबतीत, तर ही संघटना व शिवसैनिक एवढ्या पश्चात उभ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिवसैनिक हा चिडलेला आहे। त्याची भूमिका हीच आहे की ज्या नेत्यांवरती आपण विश्वास ठेवला त्यांनी अशा पद्धतीची टोकाची भूमिका घेऊन हा विश्वासघात करो हे कबूल नाही त्या तरी त्यामधील जुने जाणकार शिवसैनिक किती, दिघे साहेबांना मानणारा वर्ग किती आणि अशा पद्धतीच्या आंदोलनामध्ये सर्वसामान्यांचा सहभाग किती हे आपण बघितलं पाहिजे, त्याच्यावरनं आपल्याला खरं काय आणि खोटं काय हे नक्की माहिती पडेल। चित्रपटावरून पण राजकारण केलं जाते आता काय नाही, जर का चित्रपट त्यांनी स्वतः काढलेला त्याच्यामध्ये वाक्यच असं आहे की गदारांना क्षमा नाही, आज त्यागत ते दिघे साहेब आणि बाळासाहेबांचं नाव घेत आहेत, मग त्यांच्या तत्वांवरती त्यांच्या विचारांवरती चालत होते, अचानक असं काय घडलं हे प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक नेता हा अचंबित आहे, प्रत्येक जणाला ह्या विषयाचं खरोखर एक आश्चर्य। समिट घडवण्याच्या आशा मावळल्यात का? हा विषय उच्च स्तरावरचा आहे, सन्माननीय उद्धव साहेब आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे काही सर्वसामान्य कार्यकर्ता नव्हते, ते एक नेते होते एक मंत्री होते। मला असं वाटतं उच्च स्तरावरच्या या मीटिंगबाबतीत किंवा चर्चेबाबतीत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही। आपण पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहात, पालघर ठाणे भागात आपण येत आहे, काय सांगाल काय नेमकं? अहो माझं आडनाव दिघे आहे, दिघे या नावामध्ये संघटना आहे ही रक्तात भिनलेली आहे। ज्या ज्या वेळेला संघटनेला दिघे या नावाची गरज लागणार त्या त्या वेळेला केदार दिघे या संघटनेप्रती उभा राहील। आपल्या सर्वांना माहिती आहे की दिघे साहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत भगवा हा सोडला नाही, त्यांची निष्ठा भगव्यावरती आणि बाळासाहेबांप्रती अतोनात होती, तशीच केदार दिघे देशीच आहे। ये बड़ी दुर्दैवी घटना है जहाँ पर एकनाथ शिंदे जैसे नेता ने जो एक मंत्री थे जो काफ़ी अरसे से इस ठाणे जिला में और पूरे महाराष्ट्र में जो उद्धव साहब के बहुत ही करीबी समझे जाने के शिवसेना का हर एक कार्यकर्ता जो उनको एक नेता के समान दिघे साहब के बाद में उनको इतनी रिस्पेक्ट दी वो नेता ये कर बैठे ये बहुत ही ताजुब वाली बात है। सही बात है, जब तक संगठन में थे तब तक तो बाला साहब और दिघे साहब का नाम लेना ये तो सही बात है, पर संगठन के बाहर जाकर अगर कोई कुछ चीज़ संगठन के विरोध में अगर कर रहा है तो उसको कोई भी अधिकार नहीं होता दिघे साहब और बाला साहब का नाम लेके, क्योंकि उनके तत्वों पर चलने वाले ये ऐसे चीज़ करेंगे ये कभी सही नहीं होगा। थाना और पालघर में जो काम है दिघे साहब के बाद शिंदे साहब ने किया, थाना में भी कल का माहौल अलग था आज पालघर में माहौल अलग है, क्या कहेंगे इसके बारे में? दिघे साहब के बाद शिंदे साहब ने जो काम किया उसके बारे में कोई ना नहीं है, कोई दो राय नहीं है, पर संगठन से जब भी आदमी छोड़ के चला जाता है तो ये सर्वसाधारण शिवसैनिक की भावना है कि हर एक शिवसैनिक ये संगठन के लिए ही खड़ा होगा, और आज तक आपने देखा हुआ है शिवसेना ये संगठन ये संघर्षों से खड़ी हुई है, ये शिवसेना के बदौलत खड़ी हुई है, और हर एक शिवसैनिक ये संगठन के साथ रहेगा।